डबल ढापने हवील एकदम डबल असा चष्मा लागेल त्याला आहे ते जास्ती मोबाईल नको पकडत बस कसं वाटतंय भावा भेडकले तुझ्यावर आज खूप वर्षानंतर दादाने वरडा घालला पप्पांचा असं करतो तू चुप संडे पहिले पाणपुरीने सुरुवात करून द्या नंतर मग आपण जरा चिकन मटन काही लॉलीपॉप आज करायचे आहे चाललं आम्ही ताईला सोडायला दादा चाललं ताईला सोडायला आणि बाबू बाय बाय ताई सर्व निघले एसके आता आहे घरात पिक्चर बिग बॉस बघेल थोड्या वेळ मी आलो भेटू मी आलो किचनमध्ये किचनमधले पहिले साफसफाई केलेलं आहे एसके आणि पूर्ण आवरलं ताईने आहे बाबू काय आहे जेवायला पहिले सांग दाखव इकडे आहे ते म्हणजे का कोंबडा म्हणजे ना गावठी कोंबड्या का असतो पण ओरिजिनल गावठी नसतो थोडीसा डीप असतो कोंबड्याबद्दल डीप कोंबडी ठीक आहे आणि त्या लॉलीपॉप वाव दाखव बीड आपली आणि काय म्हणजे भात खूप मस्त जेवण केलं आहे जिंकले का तुम्ही जिंक फ्री मध्ये जिंकले का हा फ्री मध्ये मग का फोटो काढ Mr. Sandy and Mrs. Komal. I'm push my shit over the edge. I'ma keep burning and turning the profit. You know I can't stop it until I am dead. Gonna be unstoppable and profitable. Cause I got a constant flow of knowledge, yo. If you got a problem, bro, take them off the throw. Coming to the top, I go, yeah, promise, though. Bro, pulled up to the club and the city show me love. She gon' whiskey feeling buzzed. All right, rest in peace. All right, हाय गाईज गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सर्व जय शिवराणी जय महाराष्ट्र सो वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सॅन्डी अँड मिसेस कोमल तर आज आहे ते म्हणजे संडे संडे स्पेशल ब्लॉग आणि भरपूर जणांचे कमेंट आले आम्हाला आजच का तुम्ही संडे स्पेशल ब्लॉग टाकला कसा नाही तर आम्ही काढून ठेवलेला फक्त एडिटिंग बाकी होती तर मंडेला येणारच आहे आणि ते म्हणजे आणि गाईज स्पेशल ब्लॉग मध्ये आमच्या घरी आलेले आहे ते म्हणजे पाहुणे पाहुणे नाही आमचे घरचेच मेंबर आहेत त्यांच्यासमोर आपण मस्त मजा मस्ती करूया बाबू बरोबर आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये पूर्ण काय होतं ते तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल तर ब्लॉग पूर्ण बघा कंटिन्यू बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला मग ब्लॉग आंघोळ वगैरे करतो आणि मग आज काय ब्लॉग मध्ये रेसिपी असेल ती तुम्हाला दाखवणार नाही कारण तुम्हाला किती रेसिपी दाखवू आम्ही तेच करतो ना लॉलीपॉप बिर्याणी वगैरे तुम्हाला नवीन रेसिपी लवकरच बघायला कारण काय इतके किचन मध्ये नाही थांबू शकत उलट्यांचा प्रॉब्लेम होतो किचनमुळे तसं रेसिपी नाही बनवते तर लवकर सर्व ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू चालू होईल फक्त एकडे कधी एक दिवसाआड पण ब्लॉग येतो कारण का तुम्हाला माहिती आहे आम्ही आता इतकेची काळजी घ्यायला लागते तर रात्री लेट झालं तर ब्लॉग एडिट नाही करत पण ब्लॉग आम्ही काढलेले असतात थोडी लेट लेट येत जाईल तर समजून घेत जावा तुम्ही तर आहे तसे समजदार आहे आमच्यासाठी फॅमिली आहे समजतात आणि लवकर 1000K सबस्क्राईबर बाकी तर लवकर 1000K सबस्क्राईबर करा आणि आपले सेलिब्रेशन हर्षी आम्हाला 1000K हजार सबस्क्राईबर बाकी आहे 100K साठी तर 2 सेलिब्रेशन बघायला भेटणार 100K माहिती सांगितलेलं आहे तर आपण उद्या ट्राय करूया मंडे तर उद्या आपला टाइम आहे उद्या काही काम नाही आपल्याला नेसलेच्या पप्पांना पण नाही काम आहे उद्या सुट्टी असते तर आम्ही प्लॅनिंग केलं आम्ही हा प्लॅनिंग कधीच केलता म्हणजे सांगू का यांच्या बर्थडेला आम्ही जाणार होतो ना आम्ही प्लॅनिंग नाही सांगणार आमचे बरेच जण कॉपी करतात आम्ही जसं सांगतो ना तसे ब्लॉग मी बरेच जण बघितले आमचे कॉपी करून तसे सेम ब्लॉग येतात तर ह्या टाइमला सांगणार नाही नो 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 सॉरी डायरेक्ट बघा उद्याचा ब्लॉग म्हणजे ह्याच्यानंतरचं नाही सॉरी आम्ही 100K झाल्यावर तो ब्लॉग टाकणार सरप्राईज ब्लॉग आहे मग तुम्ही पटकन पटकन 100K कम्प्लीट करा 100Kच्या आधी पण येऊ शकतो म्हणजे 200-300 बाकी असेल ना तेव्हाच आम्ही टाकून देऊ 100Kला अजून एक ब्लॉग येणार आहे हा तर आमचे 2 स्पेशल ब्लॉग असणार आहे आणि आम्ही सेलिब्रेशन तर उद्याच करून टाकणार आहे पण ते तुम्हाला समजणार आहे 100K म्हणजे कम्प्लीट झाल्यावर सो पटापट तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि 100K कम्प्लीट करा आणि आम्ही एक छोटीसा प्लॅनिंग केलेलं आहे फिरायला जायचं ते नंतर समजेल तुम्हाला आता ब्लॉगला एक टाइमपास करतो आम्ही स्टार्टिंगमध्ये बोरिंग होऊन जाईल तर पण जी खरी खरी मजा आहे ती बघायची विसरू नका तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि आजचा ब्लॉग असेल तर म्हणजे आमच्या घरचा आम्ही किती मस्ती करतो कोणकोण आमच्या घरात आणि सगळ्यांना आम्ही घ्यायचं ट्राय करू बाबांना दादाला सगळ्यांना आम्ही ब्लॉगमध्ये घेऊ आणि एन्जॉय करू आजचा स्पेशल ब्लॉग बघायला विसरू नका नाही सकाळी सकाळी उठलो आम्ही आणि आता नाश्ता करतोय सगळे पाणपुरे खातात कालचा ब्लॉग नाही केला आम्ही नीट आज करूया तर संडे आहे पहिले पाणपुरीने सुरुवात करूया नंतर मग आपण जरा चिकन मटन काही लॉलीपॉप आज करायचे आहे तर ते घेऊन येऊया इतकी जास्त ना पाणीपुरी खात दोनच पुऱ्या घेतल्या तिने दोनच ना तू किती पुऱ्या खाल्ल्या भाऊ तू किती खाणार आबू किती खाणार आहे
चला मित्रांनो आता पाणपुरी खाऊन घेतो आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो परत बाहेर जायचं आपल्या मटर आणण्यासाठी तर तेव्हा आपण तुमशी बोलूया. तर आता पहिले अंडी खाऊन घेऊया. अंडी झालेली आहे मस्तपैकी आणि डाईट पहिले मग नंतर बाकी सर्व सामान जाणार आहे मटन बिटन तर ते तुम्हाला दाखवतो मी आयटम. कसं वाटतंय भाऊ भेटायचं तुझ्यावर? आज खूप वर्षानंतर दादाने वरडा घालला पप्पांचा. हा असं करतो तू चुप. काहीतरी वरडा खाल्ला पप्पांचा खूप वर्षानंतर. पप्पा गेले आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी. थांबा जरा का भडकले ते समजेल तुम्हाला. स्वयंपाक चालू आहे त्यात आमचा. अंडा कपाक स्टार्ट केला आहे. त्याची ऑर्डर केली आहे लॉलीपॉप आणि का कोंबड्या करणार आहे आपण आज. कुठे घर घेतात आपल्याला? कुठे चालले पप्पा आम्हाला घेऊन? आमचा दादा आज दुकानात नाही गेला ना म्हणून बाबा भडकले. कारण का दुकानात येतो येतो बोलला आणि झोपून घेतला. 5 मिनटं झोपू झोपतो बोलला आणि झोपला का उठलाच नाही म्हणून पप्पाला भडकल्या दादावर. दोघांचं खूप चालू होता. आता गप बसला एकदम रागामध्ये. डबल ढापणे होईल एकदम. डबल असा चष्मा लागेल त्याला. आहे ते का जास्ती जे मोबाईल नको पकडत बसून लागल जेवढा एवढा लहानपणी ते सकाळी उठतो राहते एक वेळपर्यंत मोबाईल पकडत असतो. मोबाईल इंस्टॉलमध्ये पकडून राहिला पाय टाइम काही एवढ्या लहानपणी मोबाईल नको रेचो त्याला. चल मोबाईल सोड. बाबा भडकले. मोबाईल पकडतोय तुझ्या शिक्षणला ध्यान दे. मोबाईल वगैरे नको पकडू. त्याच्यात पुरी लाईट नाही तुझी. मोबाईल नाही अरे सोड सोड. दात नको गिडकी काढू. बरे शूटिंग बिटिंग जर मजा नाही यार. बघा प्यार आता मटन घ्यायला आलो. मी इकडे बघा प्यार दिसतो की मला मटन घ्यायला आलो. आपली गाडी आहे. सो गाईज फायनली आपण चिकन घेऊन आलेलो आहे आणि आज बनणार आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये रेसिपी ब्लॉग आहे. आणि थोडंसा नॉट ब्लूटूथ काहीतरी बोललं डर गया मी क्या की जसा आवाज आया. आता लगेच जाऊया पहिले लॉलीपॉप करूया आणि मग परत चिकन. का कोंबड्या म्हणजे गावठी कोंबड्यासारखा असतो तर मस्त लागतं एकदम. भाजी पण मस्त होते. ते पण तुम्हाला बघायला भेटेल आज. तर बघा पूर्ण ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संडे स्पेशल ब्लॉग बघितलं एकदा. गाईज तर आता आम्ही लॉलीपॉप घेऊन घेतले. बघू शकता तुम्ही लॉलीपॉप काय बोलते असके कसे करणार आहे आज. मी रेसिपी करतो. तशी नाही दाखवून काय फायदा नाही. जर मला दाखवत ना तुम्हाला तर नेहमीच करण्यासाठी सेम बनवणार आहे. रेसिपी आहे आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघा. भारी रेसिपी होती ना. मस्त रेसिपी सांगितली असते. लॉलीपॉपचा ब्लॉग संपला. आपला चिकन तर रेडी झालेला आहे. चिकन रेडी आहे. टीव्हीचा आवाज येतो सॉरी. आणि इथे आहे म्हणजे भात आहे. लॉलीपॉप वाटतं थोड्या वेळाने म्हणाल आपल्या सर्व वाटण बिटून लावून ठेवलेलं आहे लॉलीपॉपला. लॉलीपॉप झालं सांगतो टेस्ट झाली आहे कसे. जर रेसिपी आहेत तुम्हाला समजेल असती. आता त्याला मी मालिश करायला चाललो भिवंडीला तर मालिश करून येऊया पहिले. सो गाईज आता चाललेलं आहे आपण मालिश करायला चाललो. कारण का मालिश नाही केली तर बॉडी ना एकदम अशी नरम नरम होते. म्हणजे मालिश करायचं कारण असं तर जिममध्ये बॉडी करतो आपले पंप एकदम जास्त होतात आणि एकदम कडक होतात तर त्याच्यावरती काय वाढत नसते. तर मालिश करत राहायचे असते जिममध्ये जाणाऱ्या पोरांनी. मालिशने मस्त आपले म्हणजे ना इंजरी विंजरी का होत नाही लवकर. हाडाबिडं वाजत नाही असं असतो. आता अजस्ट आपण पोचलेलो आहे भिवंडीला. इकडनं तर गावात जायचं आपल्याला मालिशसाठी आणि मग तिकडनं मालिश करून घरी जायचं. एवढा लांब येतो मी मालिश करण्यासाठी. कम से कम किती 8 किलोमीटर असेल. पण ठीक आहे मला थोडंच मजा येते. गाडी असलं काय टेन्शन नाही. पेट्रोल सीएनजीचं काय टेन्शनच नाही. तर थोडंच एन्जॉय पण होऊन जातं. येता येता एकटाच असतो मी कोण नसतो. सोबत मित्राला बोललो पण ते बोलले का नेक्स्ट संडेला जाऊया. ठीक आहे मग आता आपण जाऊया फटाफट मालिशला. आणि मालिश करता तुम्हाला दाखवू नाही शकत कारण कधी मालिश खूप अलग असते बॉडीची. तर फक्त आणि फक्त झाल्यावर ना भेटूया. आता गाईज आपण पोहोचलेलो आहे ते म्हणजे टेमगर
डेंगर मजा आलेला आहे आपण मालिश करायला. इकडे पण बरेच आमचे फॅन आहे, ते बोलतात इकडे आलं जात आम्हाला मेसेज कर, पण मी लगेच इकडनं मालिश करून निघून जातो कारण मी शॉर्ट चड्डीवर असतो तर मला चांगलं नाही वाटत. आपण मालिश करू आणि इकडनं लगेच जाऊया डेंगरमध्ये. आता आपण जस गावामध्ये राहायची मजाच आलेली असते, काय भारी वाटतं एकदम व्ह्यू थंड थंड. आणि आता आपण जाऊया मालिशला, तर खूप बेस्ट वाटतं आपल्याला इकडे. वाव कॅट भारी होती जशी आम्हाला ती मारणार असते बरोबर. तर मित्रांनो जस्ट मालिश झालेलं आहे, तुम्हाला दिसत असं हातावर ना की तेल तेल लागलेलं आहे बॉडीला. मजा आली मालिश करायला आणि मस्त वाटतं तर मालिश करणं. अशी झोप येते ना मालिश करणं, रात्री मालिश करत जाईल नेक्स्ट टाईम आणि डायरेक्ट जेवण करायचं झोपून जायचं. एकदम भारी आता झोप येतील आहे, तर पटकन घरी जाऊ. जेवण पण नाही केलं कारण का जेवण करून आला असं मालिश केली असते उलटी आली असती. तर घरी जाऊ जेवण करू आणि मग भेटू तुम्हाला. ओके चला. सो गाईज फायनली पोहोचलेलो आहे बिल्डिंगमध्ये. अर्धा तास लागला, ट्रॅफिक होती खूप. ठीक आहे तर पटकन जाऊया, आंघो करूया गरम पाण्यात आणि मग जेवण करूया. आणि जेवण तर तुम्हाला माहिती काय आज. ओ लागलं मला बांबू. गाईज तर घरी आलो आणि आंघोळ केली मस्त पैकी. आता बाईक मला जेवण वाढणार आहे. तर बाबू काय जेवायला आज? सरप्राईज. चला सरप्राईज आहे. बोल ना काय दिसते लाजते यार, लाजते काय झाला तो? सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. बोल ना बोल ना बोल ना बोल ना. बाबूले गोरी दिसायला लागली आता. तर जरा चेहरा आमचा बाबू पिल्लूचा खुललेला आहे, जरा चेहरा खुलला आहे. लाजते बघा बघा रे वा रे वा कशा लाजते बघा रे बघा आरशातला हो इथे बघ. चला माझा पटापट जेवण करून घेऊ, लय भूक लागली, पोटात कावळे भुकतात आहे. आणि आंघोळ केली आता कपडे घालतो आणि मग तुम्हाला जेवण दाखवतो. मी आलो किचनमध्ये. किचनमधले पहिले साफसफाई केलेली आहे एसकेने, पूर्ण आवरलं ताईने एसकेने. आणि बाबू काय आहे जेवायला पहिले सांग दाखव. इकडे आहे ते म्हणजे का कोंबडा म्हणजे ना गावठी कोंबड्या का असतो, पण ओरिजिनल गावठी नसतो, थोडीसा डीप असतो कोंबड्याबद्दल डीप कोंबडी. पण ठीक आहे. आणि त्या लॉलीपॉप वाव दाखव बीड आपली. आणि ते आहे ते म्हणजे भात. खूप मस्त जेवण केलं आहे ह्याच्यात का हो भाकर. आता ताट पूर्ण उडा बाबा बाबू बस. ठीक आहे सर आमदे जेवण करायला भूक लागली तर अख्खा खाऊ शकतो मी आज. जितकी भूक लागते ना मालिश केल्यावर ना ते काय सांगू तुम्हाला, सांगितलंच मी. मालिश केलं ना असं भूक लागते आणि असं वाटतं झोपूनच घ्यावं ना. म्हणजे बाबू इसके आलेले बोलते ना माझा मी इंजेक्शन घेतलं आहे, माझे हात पाय दुखतात आणि मालिश तू करतोय म्हणजे तुम्ही करतात असं म्हणणं तिचं. नाही टीटीचं इंजेक्शन घेतलं आहे आणि टीटीचं इंजेक्शन खूप पॉवरफुल असतो. मी एकदा घेतलेलं तर माझं ना डॉट डॉट सुजलेलं आहे, समजून द्यावा उडे समजराव समजराव ना सुचतो आणि दुखतो पण ना. ठीक आहे पण स्ट्रॉंग आहे का तू? इजा आमचा पोरगा आहे ना तर एवढा स्ट्रॉंग असेल ना, एवढा स्ट्रॉंग काय विचारूच नका तुम्हाला. त्याला असं काही दुखापता काय इंजेक्शन बिंगेशन काहीच फरक नाही पडला. असं चार चार इंजेक्शन घेतो हातात. डॉक्टर बोला ओर एक दे ओर एक ओर एक इंजेक्शन. वा भाकर तांदळाची कोणाकोणाची फेवरेट आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि एस केलं भाकर करायला यायला लागली आता बघत असेल केली होतं ना का सांग शिकू शकते ना थांबा जरा फोटो काढून ताटा ताटा फोटो काढून द्या मला थांबा जरा फोटो आपला बॅकग्राऊंडसाठी फोटो काढतोय आपण. लय भारी आहे कलरवरनं समजतं आपल्याला. हो ग बेटा बिचार बिचार एकटी होती ओढ्या वेळ एकटीला थोडीसा हक केला तर खुश होऊन जाते बायको. बायकोला काहीच नको आहे, पैसा नको आहे, गाडी नको आहे का, सोना नको काही, तर फक्त एक नवऱ्याचा हक सुकून सुकून ना. अशी बायको आहे माझी. आणि वडापाव पाहिजे फक्त ते पण आता घरी बनवलेला. काल रात्री वडापाव बनवलेला आम्ही रेसिपीला दाखवतो तुम्हाला कारण का चाललं आम्ही ताईला सोडायला. दादा चाललं ताईला सोडायला. बाबा बाय बाय ताई सर्व निघले एस के आता आहे घरात. पिक्चर बिग बॉस बघेल थोड्या वेळ आणि मी जरा क्रिकेट खेळायला चाललो आहे. बघा थैली विसरली आहे दादाचा नाही तर जरा पण पटत नाही जरा पण पटत नाही दोघांचा. भाऊ तुला आवडत नाही ना हां बाबू. जय
हम लोग अभी जस्ट आए अभी ग्रुप में देख हम लोग अभी जस्ट वानखेड़े में आए आज 10,000 आज 10,000 रुपए का मैच है ना ब्यूटीफुल लूजर पे हां लूजर पे 10,000 रुपए लूज टू पे एलपी मैच फुट गया कसला वीडियो काढू पण चालू दे वीडियो चालू दे चक्का कसा कवर होणार आहे साल्या जिंकले का तुम्ही फ्री मध्ये जिंकले का हा फ्री मध्ये मग का फोटो काढ गाईज आता आम्ही आले मम्मी सोबत मम्मी पप्पांवरून मॉल मध्ये आलेली जरा हे क्रिकेट खेळायला गेले तुम्हाला माहितीच आहे तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल क्रिकेट खेळायला गेले तर मी मम्मी पप्पांसोबत आली बोलली टाइमपास तरी काय करू घरामध्ये तर मी आली शॉपिंग करण्यासाठी सो गाईज तुम्हाला मी दाखवलेलंच मी मॉल मध्ये गेली शॉपिंग ब्लॉग पण काढला थोडीसा काढले गाणी चालवत होती तिथे नवीन मॉल मध्ये गेलो आणि नवीन जागा होती तर काय घेऊ काय नको झालं तर तरी मी घेतले छोटे फोटे मोठे गोष्टी रात्रीची खायला बिस्किट भरपूर काय काय घेतलं आता आई आणि बाबा पण गेले तर आता आपण मग आलो घरी मस्त क्रिकेट खेळून मजा आली आज आज पण टप्पा एक मॅच झाली ती जाणार आई आली ना तर माझ्यावर रागून बसली असते कारण होते ना 2 दिवस आमच्या घरी बदलत आणि एकदमच खाली झालं ना एकदमच लेयर पण गेली फिरायला चला ब्लॉग आवडला पुढे सांगतो अजून काय काय नंतर बोलू कॉपी पिऊन रात्रीची आणि ब्लॉग एडिट करण्यासाठी झोपी देते म्हणून कॉपी पिली आहे म्हणजे झोप नको यायला तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.